टाइम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले मनापासून स्वागत। बातमी अति महत्त्वाची आहे। अहमदनगर जिल्ह्यातील इमामपूर गावातील रहिवासी असलेले व दिनांक 30 ऑगस्ट रोजी जो दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाला होता, त्या हल्ल्यात गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या अमित बाळासाहेब साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांना अहमदनगर येथील झोपडी कॅन्टीन जवळील क्रिस्टल हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले होते व त्यांच्यावर आजही या हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहे। या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असून या कुटुंबाला हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी मदतीची खूप गरज असून तमाम भाऊजनांनी हिमसैनिकांनी लवकरात लवकर मदत करावी असे आवाहन अमित साळवे कुटुंबाने केले आहे। प्रतिनिधी रिजवान बागवान, स्काय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर। अमित बाळासाहेब साळवे, राहणार इमामपूर। मी आमच्यावर 30 ऑगस्ट रोजी काही लोकांनी आमच्यावर हल्ला केला आणि आम्ही 4 लोक खूप गंभीर जखमी आहोत। आम्ही अहमदनगर येथे क्रिस्टल हॉस्पिटल साळवे या ठिकाणी 4 जण उपचार घेत आहोत। आमच्या चौघांवरही जास्त मार लागल्यामुळं जास्त बऱ्याच दिवसापासून उपचार घेतो, तरी आमचा बिल जवळपास 3-3.5 लाखाच्या जवळपास येण्याची शक्यता आहे। तरी माझी तमाम भीमसैनिकांना व बहुजनांना तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आम्हाला थोडीशी यथाइच्छेने मदत करावी, विनम्र विनंती। मी प्रकाश विलास साळवे, आमची फार दुःखद घटना झालेली आहे। तमाम भीमसैनिक बांधवांना माझी विनंती आहे, आम्हाला खूप मारहाण झालेली आहे, तरी आम्ही अहमदनगर दवाखान्यात क्रिस्टल हॉस्पिटलात आम्ही चौघही जण खूप गंभीरतेने जखमी आहोत, तरी आम्हाला खूप बिल आलेलं आहे। या बिलासाठी तमाम भीमसैनिकांनी मोठ्या नेत्यांनी आम्हाला हातभार लावा आणि एवढं बिल आमचं भरून टाकावी, नम्र विनंती, हात जोडून विनंती आहे माझ्या।